वृक्षवल्ली आमासोयरी वनचरी सुस्वरे पक्षी ही आळवीती असा सुंदर अभंग तुकोबारायांनी आपल्या गाथेमध्ये लिहून ठेवला आहे। त्या अभंगाची प्रचिती आता येताना दिसते आणि आता त्या अभंगाच्या ओळीप्रमाणे वृक्षाची गरज सुद्धा या जगाला भासणारी दिसते आपल्याला। लातूर जिल्हा म्हटलं की नेहमी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो। या लातूरमध्ये वृक्षांची संख्या खूपच कमी आहे, नव्हे तर जंगलही खूपच कमी आहे, परंतु लातूर ही एक चळवळीची भूमी आहे। लातूरला चळवळीची पार्श्वभूमी असल्यामुळे या लातूरमध्ये वृक्ष लागवडीची चळवळ इथं सुरू करण्यात आलेली आहे। या लातूरमध्ये जी चळवळ राबवली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून हरंगळ खुर्द या गावामध्ये सुद्धा ही चळवळ राबवली जात आहे आणि या चळवळीचे प्रमुख मार्गदर्शक धनराज झुंजे पाटील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, महाराष्ट्र जीवनमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। आपण जी वृक्ष लागवडीची चळवळ सुरुवात केली, नेमकी ही प्रेरणा आपल्याला कुणाकडून मिळाली? आज हरंगुळ येथे माननीय जिल्हाधिकारी साहेब, व्हिडिओ फाउंडेशनचे अध्यक्ष आदिती देशमुख मॅडम हे सर्वजण आले होते। व्हिडिओ फाउंडेशनचा उपक्रम आहे की शेतकऱ्यांनी शेता त्यांच्या बांधावरती फळांची झाडं जास्तीत जास्त वाढवावी आणि हा उपक्रम पूर्णपणे विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला होता। त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी साहेब आपल्या हरंगुळ गावामध्ये आले होते। आदितीताई देशमुख आपल्या इथं गावाला भेट देऊन गेल्या, त्यांनी अनेक वृक्ष लागवड करण्यासंदर्भात सुद्धा आपणास काही सूचना दिल्यात। दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा जे जे नवं तेथे लातूरला हवं ही युक्ती राबवली आणि त्याप्रमाणेच कुठंतरी नवीन बदल होताना आपल्याला दिसतोय, त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, मानन कैलासवाशी विलासरावजी देशमुख साहेबांचं एक स्वप्न होतं की आपलं लातूर हे ग्रीन लातूर झालं पाहिजे आणि त्याच माध्यमातून आदिती मॅडम जे आहेत विलासराव देशमुख फाउंडेशनच्या माध्यमातून समाज कार्य करत आहेत। मग ते शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल, अनेक महिलांच्या आरोग्य विभागासाठी असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, असे अनेक उपक्रम त्यांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून लातूर जिल्हाभर राबवत आहेत आणि आज हरंगुळमध्ये त्यांनी वृक्ष लागवडीची एक चळवळ सुरू केलेली आहे। शासनामार्फत तर त्यांच्या पद्धतीने चालूच आहे, पण आपल्या संस्थेच्या मार्फत काय करता येईल हे त्याचं एक आज छोटीशी सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि हे मोठ्या प्रमाणावरती उद्या लातूर जिल्हाभर लागवड होणार आहे अशी त्यांना खात्री आहे, आम्हाला खात्री आहे। नक्कीच, आपण मगाशी बोलल्याप्रमाणे 25 लाख वृक्ष येणाऱ्या 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये दिसतील म्हणलात, नक्कीच आपल्या या कार्याला यश यावं। आपल्यासोबत हरंगुळ खुर्दचे सरपंच दादाराव पवारसुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी विचारणा करणार आहोत। दादा, ही जी वृक्ष लागवड चळवळ आहे, ही वृक्ष लागवड चळवळ यशस्वी होण्यासाठी, या वृक्षांचं संगोपन होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयातर्फे काही स्कीम, काही योजना आपण राबवणार आहात? हां, नक्कीच। आज हा जो उपक्रम व्हिडिओने घेतलेला आहे ही चळवळ म्हणजे नाविन्यपूर्ण आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर हे वृक्ष लागवड होणार आहे फळबागेसाठी आणि अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या शेतकऱ्यांकडनं, महिलांकडनं आज मिळालेला आहे आणि त्याचं संगोपन करायचं झालं तर ह्या महिला आणि हे शेतकरी ह्यांनी करू शकतात आणि त्यांना परत त्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे त्याचे फोटो काढणार आहोत, समजा बांधावरती जाऊन आणि ते फोटो आपण ते कलेक्ट करून पण ठेवणार आहोत, त्यांचं संगोपन करा म्हणून त्यांना थोडं विशेष ग्रामपंचायतचं पण लक्ष राहील। आम्ही पण ह्यावर्षी जसं केलं ते पुढच्या वर्षी आणखीन त्या बांधावर जाऊन बघून पुन्हा नंतर आणखीन जे लोक जास्त चांगला प्रतिसाद देतात त्यांना जास्त प्रमाणात फळबागांची झाडांची उपलब्ध करून देऊ असे सांगू शकतो। ज्यांना जमीन किंवा शेती नाही अशा लोकांसाठी काय योजना आखल्या जातात? त्यांच्यासाठी घर जिथं घर तिथे झाड असं पण त्यांनी करू शकतात, त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना पण शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केलोय, अंगणामध्ये झाड लावा, जिथे जागा दिसेल किंवा तुमच्या रोडच्या कडेच्या ज्या जागा असतात त्यातलं संगोपन करा, तेही झाड आपलंच आहे, त्याची जिम्मेदारी पण आपलीच आहे, आपल्या घरासमोरील जे काही झाड ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी लावू शकतात। नक्कीच, ग्रामपंचायत हरंगुळ खुर्द यांनी सुद्धा सक्रिय सहभाग या चळवळीमध्ये घेतलेला आहे। लातूरच्या मराठवाडा मुक्ती संग्रामापासून ते स्वातंत्र्य संग्रामापर्यंतचा चळवळीचाच एक पार्श्वभूमी असल्यामुळे इथं प्रत्येक चळवळ ही यशस्वी होते हा लातूरचा नवीन पॅटर्न आहे आणि या लातूरमध्ये ही जी वृक्ष लागवड चळवळ आहे ही वृक्ष लागवड चळवळ कितपत यशस्वी होते, या वृक्ष लागवड चळवळीला किती यश येते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, हरंगुळ, लातूर।